नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं चाणक्य ई एज्युकेशन प्लॅटफॉर्म या तुमच्या यूट्यूब चॅनेलवरती विद्यार्थी मित्रांनो आपण या चॅनलद्वारे एम पी एस सी संदर्भात ज्या काही नवनवीन अपडेट्स असतील त्या तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचवण्याचा प्रयत्न करत असतो चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन प्रेस करा हे पहा विद्यार्थी मित्रांनो आत्ताच एम पी एस सीची एक नवीन अपडेट आलेली आहे तर ती अपडेट कशा संदर्भात आहे व काय आहे ते आपण आता पाहणार आहोत पहिली गोष्ट राज्यसेवा मुख्य परीक्षा जी आता होणार आहे आणि स्थापत्य अभियांत्रिकीची जी मुख्य परीक्षा आहे या दोन्ही परीक्षांचे जे मुख्य परीक्षेसाठी फॉर्म भरायचे होते त्यांची जी अंतिम दिनांक होती ती आता पुढे ढकलण्यात आलेली आहे म्हणजेच आता फॉर्म भरण्यासाठी मुदतवाढ देण्यात आलेली आहे हे का होत आहे कारण सध्या ऑनलाईन इशूज सुरू आहेत वेबसाईटवरती विद्यार्थ्यांना खूप सारे प्रॉब्लेम्स येत आहेत फॉर्म्स भरताना आणि त्यामुळे ही आता मुदतवाढ देण्यात आलेली आहे आता ती मुदतवाढ किती देण्यात आलेली आहे ते आता आपण पाहूया हे पहा आता या दोन्ही एक्झामसाठी मुदतवाढ दिलेली आहे ती तारीख एकच आहे अर्ज सादर करण्याची सुधारित अंतिम दिनांक आहे तीन ऑक्टोबर दोन हजार एकवीस रोजी रात्री बारा वाजेपर्यंत ओके आणि चलनाद्वारे परीक्षा शुल्क भरण्यासाठी सुधारित अंतिम दिनांक आहे चार ऑक्टोबर दोन हजार एकवीस रोजी बँकेच्या कार्यालयीन वेळेत ओके आणि आता पुढचा पॉईंट पहा विहित दिनांकानंतर परीक्षा शुल्क भरल्यास वैद्य मांडले जाणार नाही तसेच परीक्षा शुल्काचा परतावाही केला जाणार नाही आणि विद्यार्थी मित्रांनो अजून एक अपडेट एम पी एस सी च्या वेबसाईटवरती आलेली आहे ती म्हणजे राज्यसेवाचा जो दोन हजार एकोणीसची परीक्षा झाली होती त्याचा अंतिम निकाल जाहीर केलेला आहे व त्याचा अंतिम सुधारित निकाल जाहीर करण्यात आलेला आहे त्यामुळे आता ह्याच्या सगळ्या ज्या काही निवड झालेल्या विद्यार्थ्यांना पोस्टिंग देण्यामध्ये अडचणी येत होत्या त्यांचा आता पोस्टिंगसुद्धा येईल आता अंतिम निकाल जाहीर झालेलाच आहे त्यामुळे त्या गोष्टीला आता कोणतीही अडचण राहिलेली नाही विद्यार्थी मित्रांनो व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप आभार चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन प्रेस करा थँक्यू